नमस्कार, या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, माननीय श्री रणजित नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे 11 तारखेला नियोजन करण्यात आलेले आहे आणि या मैदानाचे काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. ते या विषयक आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, या मैदानाची प्रवेश फी फक्त ही 1500 रुपये असणार आहे आणि महत्त्वाचा बदल म्हणजे एकूण ऑनलाईन गाड्यांची नोंदणी या मैदानावर फक्त 600 गाड्यांची करण्यात येणार आहे. 600 गाड्यांच्या व्यतिरिक्त ऑनलाईन नोंदणीही करण्यात येणार नाही. त्याचबरोबर दुसरा एक नियम लागू करण्यात आलेला आहे, निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे असा की गट पास विजेत्या गाडीसाठी 1 चांदीची गदा देण्यात येणार होती, परंतु त्या जागी आता चांदीची गदा न देता 3000 रुपयाचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. हे बक्षीस प्रत्येक गट विजेत्या गाडीसाठी असणार आहे. त्याचबरोबर या मैदानावर 400 स्वयंसेवक हे असणार आहेत आणि संध्याकाळी मैदान आटोपल्यानंतर फायनलचे बक्षिसांचे वितरण झाल्यानंतर येथे गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम असणार आहे आणि हा कार्यक्रम 6 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे. सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा हा कार्यक्रम असणार आहे 6 ते 10 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, या मैदानावर बक्षिसे खूप मोठी आहेत आणि त्या मानाने प्रवेश फी फक्त 1500 रुपये असणार आहे. पहिले बक्षीस हे 5 लाखाचे, दुसरे 3 लाखाचे, तिसरे 2 लाखाचे, चौथे 1 आणि 5वे 75, 6वे 50, 7वे 25 अशा प्रकारे ही सर्व मोठी बक्षिसे आहेत आणि या मोठ्या मैदानावर सर्व टॉपचे बैल असणार आहेत. प्रामुख्याने हेच बदल आहेत की सर्व काही गाड्यांपैकी ऑनलाईन नोंदणी फक्त 600 गाड्यांची होणार आहे आणि गट पासला चांदीच्या गदेऐवजी रोख रक्कम 3000 रुपये देण्यात येणार आहेत. हा महत्त्वाचा बदल आहे आणि संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत गौतमी पाटील यांचा कव्वालीचा कार्यक्रम असणार आहे. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी.